सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून गावागावात प्रचारसभांमधून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांकडून सोनं आणि फॉर्च्युनर गाडी घेतल्याचा आरोप विरोधक पॅनलकडून करण्यात आला होता. यावर बोलताना सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे काय म्हणाले ते पाहूया. ज्या टायमाला कारखान्यात वीज बोर्ड लावलं गेलं त्या टायमाला सभासदांनी आणि आपल्या ज्या आमच्या कामगारांनी ज्या कामगारांना खऱ्या अर्थाने वीज बोर्डात सवलत आम्ही वीज बोर्ड लागल्यानंतर पगार त्यांचे वाढले. डायरेक्ट 5,000 रुपये पगारावरनं जवळजवळ 18,000-20,000 रुपये पगार झाले. त्या टायमाला उत्स्फूर्तपणानं सगळ्यांनी मिळून ती बक्षीस दिलेलं. त्याच्यामुळे ते काय आम्हाला मान्यच करावं लागेल नाही म्हणता येणार नाही.